लॉकडाऊनला 20 दिवस लोटले, परंतु नवापुरात गुन्हे दाखल करूनही भाजीपाला विक्रेते किराणा दुकानदार नियमांचे पालन करत नसल्यामुळे कालच आठवड्यातून 3 दिवस मंगळवार गुरुवार आणि शनिवार संपूर्ण बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला होता. दूध सेवा, मेडिकल आणि डॉक्टर यांना सूट देण्यात आली आहे. आज सकाळी 10 वाजेपासून नवापूर नगर परिषद मुख्याधिकारी राजेंद्र नजन यांनी तटस्थ भूमिका घेत संपूर्ण बाजारात दुकानावर जाऊन विक्रेत्यांना समज देण्यात आली, तर काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिक लॉरी लावून खाद्यपदार्थ विक्री करत होते, त्यांच्यावर कारवाई करण्याचा सूचना केल्या. अनेक ठिकाणी रस्त्यावर लॉरी दिसल्याने मुख्याधिकारी अधिकच संतापले होते. त्यांचे रौद्र रूप पाहून सिंघमची आठवण लोकांना झाली. नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, पोलिसांच्या फौजफाट्यासह लाईट बाजार, मेन रोड, कुंभारवाडा, रंगावली नदी किनारी भाजीपाला बाजार, देवलफळी भागात पायी फिरून दुकानदार आणि फेरीवाल्यांना मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग बाबत माहिती देत असल्याचे दिसून आले. नवापूर आढावा बैठकीत आलेल्या मुद्द्यावरून आज शहरातील पाण्याचे जार विक्री करणाऱ्या प्लांटवर जाऊन जार स्वच्छ ठेवणे, कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्ज वापरणे बंधनकारक आहे, तसेच जार घेऊन फिरणाऱ्या ऑटो रिक्षा सॅनिटाईज करण्याचा कडक सूचना देण्यात आल्या असून जर नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कॅमेरामन पेमेंद्र पाटील सह मंगेश येवले, नवापूर लाईव्ह न्यूज.